अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत पोलिसांसाठी आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्या असो मास्क असो त्याचप्रमाणे अनेक लोकांसाठी गरजूंसाठी धान्य असेल त्याचप्रमाणे सफाई कामगार इतर कर्मचाऱ्यांसाठी अन्नाचे पॅकेज असतील सगळ्या माध्यमातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे कोरोना लढ्यात नेहमी दिसून येत होते आणि आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समजते त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये देखील खळबळ उडालेली आहे एकूण त्यांच्यासोबतच नगरसेवक गजानन मगदूम हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे चेअरमन आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आपली तपासणी करून घेतली होती तपासणीचा अहवाल आज समोर आला पृथ्वीराज पाटील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय त्यांच्यावर राहत्या घरामध्ये उपचार सुरू आहेत स्वतःला त्यांनी होम क्वारंटाईन करून घेतले गेल्या काही दिवसांमध्ये पाटील यांनी आपल्या शैक्षणिक संकुलातील कॉलेज तसेच शाळांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यानं त्याबाबत चर्चा विचार विनिमयासाठी पाटील यांनी बैठकी घेतल्या या बैठकींना उपस्थित राहिलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे या सर्वांनाच होम क्वारंटाईन करण्यात आले यांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे दरम्यान कोरोनाने कुपवाडमध्येही हात पाय चांगले पसरण्यास सुरुवात केली आहे कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदूम कोरोना बाधित आहेत सांगली जिल्ह्यात मंगळवारी एकूण नवीन तीनशे अकरा रुग्ण वाढलेले आहेत एकूणच मंगळवारी जिल्ह्यात उपचार सुरू असलेले आहे तब्बल दोनशे तीस जण कोरोनामुक्त झालेले आहेत दरम्यान आता आकडा वाढता विचार केला तर रुग्णांची संख्या वाढतच आहे विनाकारण बाहेर पडू नका असं देखील वारंवार सांगण्यात येते आहे ब्युरो रिपोर्ट तिचा सागर